आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी सरोज अहिरे या आपल्या 2.5 महिन्याच्या प्रशंसक या बाळाला घेऊन पोहोचल्या आहेत. नव्याने सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत यांनी नागपूर गाठलं. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात आज सहभाग घेतला. बाळ आईशिवाय राहू शकत नसल्यामुळे मी त्याला घेऊन आल्याचं त्यांनी सांगितलं. देवाळीला या माझ्या मतदारसंघाचे प्रश्न महत्वाचे असून ते विधानसभेत मांडण्यासाठी मी आली आहे. त्याचबरोबर 2.5 महिन्याच्या बाळाची आई म्हणून याबद्दलही कर्तव्य बजावणे महत्वाचं आहे. त्यामुळे मी दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावित असल्याचं त्यांनी सांगितलं. सप्टेंबर 2022 या दिवशी मला परमेश्वराने हा पुत्ररत्न दिलेला आहे. याचं नाव प्रशंसक आहे. 2.5 महिन्याचा झालेला आहे पण अधिवेशन आहे. अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदारही आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे. बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील. माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत, ते त्याला सांभाळतील आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.